नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शरद नामदेव मोहरकर, मोहरकर हॉस्पिटल येथे कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहे। मित्रांनो, आज आपण सर्पदंश या विषयावर बोलणार आहोत। सर्पदंश हा विषय निवडण्याच्या मागचं कारण असं की आपण सर्वजण ग्रामीण भागामध्ये राहतो, जास्तीत जास्त लोक शेती करतात आणि शेती करत असताना सर्पदंश होण्याची शक्यता खूप जास्त असते। त्याचबरोबर दुसरी गोष्ट प्रकर्षाने अशी जाणवली की 70% जास्त लोक हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंतच सर्पदंश झाल्यामुळे एक्सपायर होतात, मरतात। मग हे असं का? जर सर्पदंशावरती एवढं इफेक्टिव्ह औषध असतानाही 70% म्हणजे 100 मधले 70 लोक कशामुळे मरण पावतात आणि ते मरण आपल्याला रोखता येईल का किंवा त्या पेशंटची संख्या कमी करता येईल का, याबद्दल आपण बोलणार आहोत। मित्रांनो, आपल्या एरियामध्ये प्रामुख्याने 3 विषारी साप दिसतात। एक म्हणजे मण्यार, दुसरं घोणस आणि तिसरं नाग। तर हे तिन्ही सापांचा आपल्याकडे वावर असतो आणि आपण जेव्हा शेती करत असतो किंवा रात्री कॉटवर बाजावरनं झोपणे खाली जमिनीवर झोपलेला असतो किंवा रात्री आपण चालतो लघवीला किंवा बाहेर जेव्हा आपण फिरतो त्यावेळेस आपल्याला सर्पदंश होण्याची शक्यता असते। सर्पदंश झाल्याबरोबर आपण कसं करणार की आपल्याला सर्पदंश झाला आहे? जास्त तर पेशंटला स्वतःलाच माहिती असतं की त्याला सर्पदंश झालेला आहे, किंवा जर काही वेळेस जर झोपेमध्ये सर्पदंश झाला तर काही लक्षणं प्रामुख्याने जाणवतात, जसं की डोळे जड होणे, त्याचबरोबर उलटी होणे, पोटात दुखणे, मळमळ होणे, त्याचबरोबर एखाद्या शरीराच्या कुठल्या भागातून रक्तस्राव होणे किंवा चावलेल्या जागावरून रक्तस्राव होणे, त्याचबरोबर तोंडामधून, लघवीमधून किंवा संडासमधून रक्तस्राव होणे किंवा गिळताना त्रास होणे, हे असे लक्षणं दिसतात। प्रामुख्याने लक्षणं आपण 2 भागामध्ये विभागतो, एक लोकल सिम्प्टम्स आणि दुसरे सिस्टमिक सिम्प्टम्स। म्हणजे लोकल सिम्प्टम म्हणजे जागेवर आलेली सूज, तिथून निघणारं रक्त, तिथं असणाऱ्या 2 दातांचे निशाण, ह्या सगळ्या गोष्टी। आणि सिस्टमिक सिम्प्टममध्ये ज्याच्यामध्ये मी सांगितलं तसं उलटी, मळमळ, डोळे जड होणे, डोळे बंद होणे किंवा मग श्वास घ्यायला त्रास होणे, त्याचबरोबर इतर ठिकाणावरून रक्तस्राव होणे, लघवीचा रंग बदलणे, जसं की ब्राऊन कलरची किंवा डार्क रेड कलरची लघवी येणे, ह्या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता असते। सर्पदंश झाल्यानंतर प्रामुख्याने ज्या गोष्टी करायच्या असतात त्या अशा की आपण सर्पदंश झाल्याबरोबर ती जखम धुणे आणि त्यावरती कापड गुंडाळणे। कापड एवढं टाईट असायला नको की जेणेकरून पाय खराब होईल। बऱ्याच वेळेस हे आपण चुकीचं बांधलं गेलं जातं, टॉर्निकेट बांधतात आणि जे खूप टाईट बांधतात ज्याच्यामुळे तो पाय खराब होतो, तर एवढे टाईट बांधायची गरज नसते, थोडंसं हलकंसं बांधलं तरी चालून जातं। अशाच वेळेस पेशंटचा जो हात किंवा पाय ज्याच्यावरती सर्पदंश झालेला आहे तो हलला नाही पाहिजे, त्याला अलगद पकडून त्या पेशंटला उचलून घेऊन किंवा गाडीमध्ये ठेवून त्याला घेऊन आलं पाहिजे हॉस्पिटलसाठी। त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच वेळेस चुकीच्या पद्धतीने सर्पदंशाची ट्रीटमेंट सुरू केली जाते, जसं की त्या ठिकाणी कापून रक्त काढण्याचा प्रयत्न केला जातो, त्याचबरोबर तोंडाने ओढण्याचा प्रयत्न केला जातो, काही जण तिथे इलेक्ट्रिक शॉक देतात किंवा काही जण त्या पायाला घट्ट बांधतात। ह्या सगळ्या गोष्टींचा सर्पदंशाच्या ट्रीटमेंटमध्ये काहीही फायदा नाही आहे, त्याच्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्यायला नको। त्याचबरोबर अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की अजूनही एवढे सुशिक्षित लोक असताना बऱ्याच वेळेस पेशंटला सर्पदंश झाल्याच्या नंतर मंदिरामध्ये जाऊन बसतात किंवा तिथे वेळ वाया घालवतात। मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की पेशंटला वाचवणं हे त्याच्या सर्पदंश चावल्याच्या किती वेळाच्या आतमध्ये तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताय याच्यावरती डिपेंड असतं। जर तुम्ही साप चावल्याच्या 1/2 तासाच्या आत जर पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकलात आणि इफेक्टिवली तिथे जर ती ट्रीटमेंट सुरू झाली तर साप चावलेल्या पेशंटचे वाचण्याचे चान्सेस 100% असतात। त्याच्यामुळे आपल्याला सर्वात महत्त्वाचा जेवढा डॉक्टरांचा रोल असतो तेवढाच महत्त्वाचा पेशंटच्या रिलेटिव्हचा किंवा पेशंटबरोबर असणारे त्याचे मित्र असतील किंवा घरचे माणसं असतील यांचाही आहे। जर एखाद्या पेशंटला सर्पदंश झाला तर लवकरात लवकर त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं पाहिजे। आत्तापर्यंत आपल्याला इथून आपल्या ग्रामीण भागामधून नगरला जावं लागायचं, नगरला जाण्यामध्ये आपला 1.5 तास वाया जायचा, तसंच घरी तयारी करून निघण्यापर्यंत त्याच्यामध्ये 1.5 तास वाया जायचा। 2-3 तास झाल्यामुळे पेशंटला तोपर्यंत श्वास घ्यायला त्रास होणे किंवा त्याच्या किडनीवरती, मांसपेशीवरती, रक्तपेशीवरती परिणाम होऊन पेशंट बॅड व्हायचे आणि त्याच्यामुळे पेशंट मरायचे। पण आता मोहरकर हॉस्पिटल हे ग्रामीण भागामध्ये स्थित आहे, तुम्हाला इझिली ॲक्सेसिबल आहे, म्हणजे आष्टीपासून आसपास असणाऱ्या खेड्यातला कुठलाही माणूस सर्पदंश झाल्याच्या नंतर 15 ते 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या हॉस्पिटलला पोहोचू शकतो। सर्पदंशाची ट्रीटमेंट करत असताना बऱ्याच वेळेस पेशंटला त्या सर्पदंशाच्या साठी दिलेलं जे औषध असतं ज्याला आपण ASV म्हणतो त्याची रिॲक्शन येण्याची शक्यता असते। तर ही रिॲक्शन आल्यानंतर लागणाऱ्या ज्या वस्तू असतात, ज्या गोष्टी असतात किंवा जे मॅनेजमेंटसाठी लागणाऱ्या ज्या मशीन असतात ह्या सगळ्या ICU असतात, म्हणून ह्या पेशंटची ट्रीटमेंट ही ICU करायची असते। आपल्या हॉस्पिटलमध्ये असं 8-bed सुसज्ज ICU पण आहे ज्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट करतो। त्याच्या ट्रीटमेंटसाठी लागणारा जो डॉक्टर असतो तो फिजिशियन असतो, जे की माझी डिग्री आहे,
आपण अशा प्रकारे आपल्या एरियामधल्या सर्पदंशाचे जे मृत्यू आहेत त्याचं प्रमाण खूप कमी करू शकतो. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ज्या व्यक्तीला सर्पदंश झालाय त्या व्यक्तीला अर्ध्या तासाच्या आतमध्ये मोहरकर हॉस्पिटल येथे पोहोचवायचं आहे. त्याच्यानंतरची जिम्मेदारी आमची असते. धन्यवाद.